ओके, गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम टू डिपार्टमेंट ऑफ जूलॉजी। लास्ट वीडियो लेक्चर वी आर लर्न डिफरेंट टाइप्स ऑफ सिल्क मॉथ, देन हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर, देन ओरिजिन ऑफ सेरिकल्चर, देन इंपॉर्टेंस ऑफ सेरिकल्चर एंड बेसिक इंट्रोडक्शन ऑफ सेरिकल्चर। टुडे वी आर स्टार्ट नेक्स्ट लेक्चर, दैट इज टू स्टडी द डिफरेंट टाइप्स ऑफ सिल्क मॉथ फाउंड इन इंडिया। वी आर नो इफ यू आर इंटरेस्टेड टू रियर एंड कल्चर any organism in your farm, that time it is necessary to study the their variety and different types of species, because we are well known depending upon their variety or species they are show different types of habit and habitat, they are required different types of shelter, they are required different types of food material also. So it is necessary to study the types of particular organism. Now today we are generally focus on types of silkworm, because if we are interested to start the sericulture, it is necessary to study the which type of the silk moth is present or found in our country, then which type of the silkworm show the different types of their habitat, then food material and shelter also. So it is necessary part to study it. If we are starting the first important point, that is to learn the types of silk moth. The first point is, if you are looking towards the environmental condition of our country, that time we are find India is a house of vast variety of silk moth, which are show different varieties of silk moth present in India. Then second most important sentence, that is India has unique country producing all the five types of silk moth, and they have the capability to achieve unique producer in all the types of producing all the types of silk moth in commercial level, such as mulberry silkworm, tussar silkworm, oka silkworm, then eri silkworm, then muga silkworm. या लेक्चरमध्ये आपल्याला सिल्कवर्मच्या व्हरायटीज किंवा त्याचे स्पीसीज पाहिजेत का, तर तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला कोणताही कमर्शियल लेवलवरती इंडस्ट्रीज किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, त्यावेळेस आपण त्याची बेसिक किंवा त्याची हिस्ट्री पाहतो. यामध्ये देखील आपल्याला सेरिकल्चरचा स्टार्ट करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला जे महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सिल्क मॉथ. मग सिल्क मॉथ म्हणजे काय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचे वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा स्पीसीज कोणते आहे, आपल्या सभोवतालील वातावरणामध्ये कोणत्या प्रकारची स्पीसीज, विच टाईप ऑफ द स्पीसीज आर इझिली सर्व्हायबल इन आवर सराउंडिंग एन्व्हायरमेंट, हे सर्व पाहणं खूप गरजेचं असतं. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये जवळजवळ सर्वच प्रकारच्या सिल्क मॉथ आढळून येतात. यामध्ये मलबेरी सिल्क मॉथ, टसारक सिल्क मॉथ, मुगा सिल्क मॉथ, हे सर्व सिल्क मॉथ आपल्या भारतात सहजासहजी आढळतात आणि ते इझिली ग्रो पण होतात, वाढतात, त्यांचं उत्पादन देखील चांगल्या प्रमाणात होत आहे. सो फर्स्ट सिल्क मॉथ, दॅट इज मलबेरी सिल्क मॉथ. द बायोलॉजिकल नेम ऑफ मलबेरी सिल्क मॉथ इज बॉम्बेक्स मोरी. इफ
वी आर स्टडी द मलबेरी सिल्क मॉथ दैट टाइम वी आर फाइंडिंग द मलबेरी सिल्क मॉथ इज कंप्लीटली डोमेस्टिकेटेड इंसेक्ट एंड इट इज नेवर फाउंड इन वाइल्ड टाइप विच इज एक्सप्लोरेटेड एंड इट इज यूजेबल ओवर दैन 4000 ईयर बैक. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टेंट टास्क और कीवर्ड्स दे आर वेरी नॉलेजेबल टू द स्टूडेंट. दिस सिल्क मॉथ इज वेरी गुड फॉर द सेरिकल्चर बिकॉज फर्स्ट थिंग दैट इज इट इज अ डोमेस्टिकेबल म्हणजे याला आपण पाळू शकतो, संगोपन करू शकतो, रेअर करू शकतो आणि हा सहजासहजी वाइल्ड किंवा जंगली जंगल जिथे आहे किंवा वाइल्ड टाईपमध्ये हा सहजासहजी भेटत नाही किंवा तो रेअर देखील केला जात नाही. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस मलबेरी सिल्क मॉथ दॅट इज दिस सिल्क मॉथ इज व्हेरी गुड टू द इंडियन सराउंड इंडियन एन्व्हायरमेंट बिकॉज इट इज जनरली डिपेंड ऑन मलबेरी प्लांट लीव्स फॉर द फूड मटेरियल. या मलबेरी सिल्कवर्म कडे जर आपण पाहिलं तर तो खाण्यासाठी मलबेरी प्लांटवरती डिपेंड आहे किंवा तो मलबेरी प्लांटच चे लीव्स खातोय म्हणजेच हा आपला एक जमिनीची बाजू आहे. लक्षात येते. कमर्शियली जेव्हा सिल्क मॉथ सिल्क प्रोड्यूस करायचं असेल सो दॅट टाइम वी आर ऑल्सो लुकिंग टुवर्ड्स द मलबेरी सिल्क मॉथ बिकॉज दे हॅव द ॲबिलिटी टू प्रोड्यूस लार्ज स्केल सिल्क इन युअर सिल्क इंडस्ट्री. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज मलबेरी सिल्क मॉथ दॅट इज बॉम्बेक्स मुरी हॅव द ॲबिलिटी टू प्रोड्यूस प्युअर व्हाईट अँड येलो कलर्ड ककून. तुम्हाला माहितीच आहे या सिल्कचा आपण काय यूज करणार आहे तर कपडे बनवण्यासाठी, टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी. आणि ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला जनरली द टेक्स्टाईल इंडस्ट्री रिक्वायर्ड द प्युअर व्हाईट कलर सिल्क का तर जर त्यांना प्युअर व्हाईट कलरचं जर सिल्क तुम्ही प्रोव्हाइड केला दे हॅव द कॅपेबिलिटी टू यूज डिफरंट टाईप्स ऑफ कलर डाई अँड टू चेंज द कलर ऑफ पर्टिक्युलर सिल्क. जर त्यांना रॉ मटेरियलच व्हाईट कलरचं मिळत असेल तर त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येते की वेगवेगळे कलर त्या व्हाईट कलरला देता येईल किंवा त्याचा वेगवेगळ्या प्रकारे डाय वापरून देखील त्याचा उपयोग करता येते. आणखी आपल्या बाजूनी जमिनीची बाजू दॅट इज टू हेल्पफुल ऑर व्हेरी बेनिफिटेड टू द फार्मर्स दॅट इज द ककून प्रोड्यूस फ्रॉम द मलबेरी सिल्क मॉथ इट इज वेल इन साईज, वेल इन वेट अँड दे हॅव द ॲबिलिटी टू प्रोड्यूस कंटिन्युअस थ्रेड ऑफ सिल्क. ह्याच्यापासून जो आपल्याला ककून मिळणार आहे, ककून म्हणजेच सिल्कचा बॉल मिळणार आहे, तो एक चांगल्या साईजचा असतो. त्याच्यानंतरून त्याचं वजन देखील एकदम चांगल्या प्रकारे भेटतं आपल्याला. आणि या सिल्क ककूनमधून जो सिल्कचा थ्रेड निघतो किंवा रिवाइंडिंग करतो आपण, त्याचं रिलिंग करतो, तो जो थ्रेड असतो तो कंटिन्युअसली 2-3 किलोमीटरपर्यंत एक कंटिन्युअस असतो म्हणजेच कुठेही ब्रेक वगैरे पडत नाही. म्हणजेच काय, पहिला तर उपयोग म्हणजे याच्या ककूनची साईज चांगली असती म्हणजेच एकदम मीडियम साईजचा असतो, वेलेन वेट असतो म्हणजेच 3-4 ग्रॅमपर्यंत याचं वजन भरू शकतं आणि एकदम कंटिन्युअस थ्रेड भेटतो तो म्हणजे 1-2 किलोमीटरपर्यंत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याला रिवाइंडिंग करायला लागता, त्याचं रिलिंग करायला सुरुवात करता, त्यावेळेस त्यातून आपल्याला कंटिन्युअस सिल्कचा थ्रेड मिळतो. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे ककून टेक्स्टाईल इंडस्ट्रीला पाठवता त्यावेळेस टेक्स्टाईल इंडस्ट्री देखील अशाच ककूनवरती जास्त भर देते ज्याचा सिल्क कंटिन्युअस असतो, त्याच्यामधून वजनदार ककून असतो आणि एक म्हणजे त्याचा कलर देखील चांगला व्हाईट कलर आपल्याला ककून मिळतो. त्यामुळे याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो किंवा आपण याच्यावरती भर देतो. लक्षात आलं आहे, मलबेरी सिल्क मॉथ दॅट इज कॉल्ड ॲज
बॉम्बेक्स मोरी, ठीक आहे. या फोटो इमेज मध्ये तुम्ही इजीली पाहू शकता, दीज आर द यू कैन जस्ट वॉच, दीज आर द होल ककून, सिल्क ककून, दीज आर द सिल्क मॉथ, मलबेरी सिल्क मॉथ. सेकेंडली दीज आर द अनदर फोटो इमेज ऑफ द सिल्क मॉथ, प्युअर व्हाइट कलर सिल्क ककून इज प्रेजेंट इन फ्रंट ऑफ यू. दीज आर द लार्वा ऑफ मलबेरी सिल्क मॉथ, दे आर फीडिंग द मलबेरी लीव्स. सेकेंडली दीज आर द प्यूपा ऑफ द युअर सिल्क मॉथ. सो दीज आर द बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द मलबेरी सिल्क मॉथ. आय होप यू आर अंडरस्टँड. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट वन, नेक्स्ट टाइप ऑफ द सिल्क मॉथ, दॅट इज टसार सिल्क. अगेन यू आर ऑब्झर्विंग द बेसिक हिस्ट्री ऑफ अँड इन्फॉर्मेशन ऑफ टसार सिल्क. टसार सिल्क इज बिलॉन्ग टू द जीनस एंथ्रिया अँड दे आर वाइल्ड इन नेचर. दे प्रोड्यूस ककून इन कॉपरिश कलर. देन मेनली दीज आर द यूजिंग ऑर इट दिस ककून इज यूजिंग फॉर द इंटीरियर ऑर फर्निशिंग टू द इंटीरियर डिझायनिंग. दीज आर द फॉर एक्झाम्पल यू आर कॉटन मटेरियल जनरली यूज इन इनसाइड युअर हाऊस. जसे तुमचे पडदे आहेत, घराचे पडदे आहेत, खिडक्यांचे पडदे आहेत, इतर काही जे कपडे वापरले जातात त्याच्यासाठी हा सिल्क किंवा या प्रकारचा सिल्क मॉथ वापरला जातो. याचं पहिलं जर आपण पाहिलं तर हा एक वाईल्ड टाईप्स आहे, म्हणजेच तुम्ही याला सहजासहजी रेअर करू शकत नाही, परंतु त्यातून आपल्याला देखील थोड्याफार प्रमाणामध्ये ककून मिळतो. तो ककून आपल्याला कॉपरिश कलरचा असतो, थोडासा ब्राउनिश कलरचा असतो, आणि अशा कलरचा ककून आपण जर जनरली पाहिलं तर पडदे वगैरे बनवण्यासाठी उपयोग केला जातो. दीज आर जनरली सिक्रेटेड बाय द ट्रॉपिकल रिजन ऑफ आवर कंट्री. फॉर एक्झाम्पल आसाम और नॉर्थ ईस्ट स्टेट, त्या भागामध्ये हा जनरली सापडतो. याला जे फूड मटेरियल लागतं दॅट इज आसॉन अँड अर्जुन प्लांट. दीज आर द वाईल्ड टाईप प्लांट्स. दे आर जनरली प्रोव्हाइड टू द फूड मटेरियल टू द टसार सिल्क मॉथ. यावरती तो राहतो किंवा तो त्याचं संगोपन कम्प्लीट करतो किंवा त्याचं जीवनक्रम जो आहे तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत असतो. वाईल्ड टाईपचा आहे टसार सिल्क. ऑक्युपाई थर्ड पोझिशन इन सिल्क प्रोडक्शन. जर आपण जर त्यांचे रँकिंग केलं तर तो तिसऱ्या क्रमांकावरती भेटतो. जनरली टसार सिल्क वर्म इज लार्जेस्ट प्रोड्यूस इन चायना. चायनामध्ये याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं, त्याला पाळलं जातं, कल्चर केलं जातं, रेअर देखील केलं जातं. दीज आर द व्हेरी गुड सिल्क मॉथ फॉर द सेरिकल्चर. बट द मेनली वन ड्रॉबॅक इज वाईल्ड टाईप. हा वाईल्ड टाईप आहे आणि मलबेरी सिल्क वर्म हा डोमेस्टिकेट आहे. त्याला आपण घरी देखील तुमच्या फार्ममध्ये तुमच्या शेतीमध्ये देखील पाळू शकता, त्याचं संगोपन करू शकता. इफ यू आर लुकिंग टू द लास्ट पॉइंट ऑफ दिस मलबेरी सॉरी टसार सिल्क वर्म, द रेअरिंग इज डन ऑन नॅचरली ग्रोईंग ट्रीज इन फॉरेस्ट. म्हणजेच आपल्याला याचं रेअरिंग आपण जसं घरी एखादा ॲनिमल पाळतो पर तसं याला देखील आपण पाळू शकतो, परंतु नॅचरली ग्रोईंग वाईल्ड टाईपमध्ये आहे. याला आपण घरी आणून सांभाळू नाही शकत किंवा घरी त्याला संगोपन करू शकत नाही किंवा करता येत नाही. त्याची जी हॅबिट आहे तो वाईल्ड टाईपचा आहे, तो निसर्गात राहतो, त्यामुळे तुम्ही त्यांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती निघून जात. मग अशा ठिकाणी काय केलं जातं, जनरली इन दिस टाईप्स ऑफ वाईल्ड टाईप्स ऑफ द सिल्क मॉथ, दे आर कल्चर इन नॅचरली फॉरेस्टमध्येच कल्चर केलं जातं. इन इंडिया यू कॅन जस्ट लुक टू द स्लाइड. इंडिया टसार सिल्क मॉथ इज जनरली रेअर इन स्टेट ऑफ झारखंड, छत्तीसगड, उडिसा, महाराष्ट्र, वेस्ट बंगाल अँड सम पार्ट ऑफ द आंध्र प्रदेश. दीज आर द स्टेट दे आर जनरली प्रोड्यूस द
टसर सिल्क मॉथ और सिल्क, ठीक है, लक्षात आले। यू कैन जस्ट वॉच द इमेज ऑफ फोटो इमेज ऑफ टसर सिल्क मॉथ, दीज आर द वेरी लार्ज इन साइज लार्वा ऑफ द टसर, देन यू आर ऑल्सो फाइंडिंग दीज आर द ककून प्रोड्यूस बाय द टसर सिल्क वॉर्म, दीज ककून इज अटैच टू द अर्जुन और असन प्लांट लूज, ते त्या ठिकाणीच चिटकून जातात, परंतु आपण याचा देखील उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकतो, वाईल्ड टाईपमध्ये याला आपण कलेक्ट करू शकतो, स्टोअर करू शकतो, अँड देन यू आर वी विल गेट द लार्ज क्वांटिटी ऑफ द सिल्क, दिस सिल्क इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू द ह्युमन बिईंग फॉर द डिफरंट पर्पजेस, फॉर एक्झाम्पल इंटेरियर टू मेकिंग द डिफरंट टाईप्स ऑफ हाऊसवेअर टेक्सटाईल मटेरियल, ठीक आहे। नेक्स्ट इम्पॉर्टंट सिल्क मॉथ दॅट इज मुगा सिल्क वॉर्म, इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट द सेरिकल्चर इट इज नेसेसरी टू स्टडी द ऑल द टाइप्स ऑफ सिल्क मॉथ, इन दॅट फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज मुगा सिल्क वॉर्म इज अ गोल्डन येलो इन कलर, इफ यू आर प्रोड्यूस सॉरी इफ यू आर रिअर्ड द मुगा सिल्क वॉर्म दॅट टाइम यू आर गेटिंग द सिल्क ककून इज गोल्डन येलो कलर, दिस मुगा सिल्क थ्रेड इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड व्हेरी स्ट्रॉंग इन नेचर, त्याचा कलर जरी गोल्डन येलो असला परंतु त्याच्यात आणखी एक बेनिफिटेड आहे, बेनिफिटचा पॉईंट जो आहे अट्रॅक्टिव्ह असतो, देन सेकंडली स्ट्रॉंग इन नेचर असतो, गोल्डन कलर म्हटल्यानंतर कोणाला जनरली तो आवडतोच, आणि अशा प्रकारचा जो सिल्क आपल्याला मिळणार आहे तो मुगा सिल्क पासून भेटणार आहे। मुगा सिल्क इज जनरली सिक्रेटेड बाय द अँथ्रिना आसमा, दीज आर द स्पीसीज नेम, दे प्रोड्यूस द मुगा सिल्क, बायोलॉजिकल नेम ऑफ द मुगा सिल्क अँथ्रिना आसमा, दे फीड द ॲरोमॅटिक ल्यूज ऑफ द नॅचरली ग्रोईंग सोम अँड सोलून प्लांट्स, सोलून प्लांट इट इज अगेन वाईल्ड इन टाईप, हा देखील वाईल्ड टाईपचा आहे, तो फॉरेस्टमध्ये सापडतो आणि फॉरेस्टमध्ये त्याचं रिअरिंग कल्चरिंग करावा लागतो किंवा तो त्याचं संगोपन त्याचे पूर्ण लाईफ सायकल दे आर कम्प्लिटेड इन वाईल्ड एग। मुगा सिल्क इज व्हेरी गुड इन पर्टिक्युलरली आसाम रिजन बिकॉज दिस एरिया इज व्हेरी गुड इन फॉरेस्ट, मॅक्झिमम पार्ट ऑफ आसाम स्टेट इज कवर्ड बाय द फॉरेस्ट, सो दिस वाईल्ड टाईप ऑफ द प्लांट इज ऑल्सो फाउंड, सो नॅचरली मुगा सिल्क वॉर्म इज ऑल्सो फाउंड इन दिस एरिया, सो इन दिस पर्टिक्युलर स्टेट एरिया दे आर प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ द मुगा सिल्क, याच्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मुगा सिल्कचं देखील चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळतं आणि याचा उपयोग ते जनरली यूज फॉर द फेस्टिवल्स, काही सणासुदीला ते लोक जनरली यूज करतात बिकॉज इट इज अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह इन नेचर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो कलर आहे गोल्डन येलो कलर्ड आहे, सो दीज आर द अगेन व्हेरी अट्रॅक्टिव्ह गारमेंट्स प्रोड्यूस बाय द पर्टिक्युलरली आसाम रिजन, त्या आसाम रिजनमध्ये याच्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिस सिल्क इज यूजफुल फॉर मेकिंग ऑफ द मॅरेज अँड फेस्टिव ओकेजन गारमेंट्स, जनरली इन लेडीज गारमेंट्स, लेडीजसाठी जे लागतात लग्नाच्या वेळेस वेगवेगळे प्रकारचे कपडे ज्याच्यामध्ये गोल्डन कलरचा जास्तीत जास्त उपयोग केलेला असतो, किंवा एखाद्या दिवाळी सणासुदीला जे आपण कपडे घालतो त्या कपड्यांमध्ये देखील गोल्डन कलरचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो, नॅचरली या सिल्कला गोल्डन कलर असल्यामुळं आणखी रुबाबदार किंवा एक अट्रॅक्टिव्ह लुक या सिल्कचा असतो, सो दे आर जनरली यूज दिस सिल्क फॉर द एनी फेस्टिवल अँड पर्टिक्युलरली इन मॅरेज टाईम, लक्षात आले, ठीक आहे। दीज आर द फोटोग्राफ्स ऑफ युअर मुगा सिल्क वॉर्म, वाईल्ड टाईप आहे, निसर्गामध्ये सापडतो, जंगली एरियामध्ये सापडतो,
and look at these girls, they are capture some larva of the Muga silkworm from the forest and they are spread in particular plant for the feeding purposes. After the completion of their life, they are starting the spinning of the cocoon and attached to the particular cocoon in particular plant leaves. त्या प्लांट लिव्ज वरती ते अटॅच करून जातात. देन दिस लोकल पीपल ऑफ द आसाम दे आर कलेक्ट होल द ककून्स फ्रॉम द पर्टिक्युलर एरिया पर्टिक्युलर प्लांट्स अँड टू स्टार्टिंग द परचेस मार्केटिंग टू द पर्टिक्युलर टेक्सटाईल इंडस्ट्री. यातून ते गोळा करून ते पुन्हा बाहेर मार्केटिंगसाठी पाठवले जातात. याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये लगन सराईमध्ये किंवा टेक्सटाईल सॉरी फेस्टिवलमध्ये केला जातो. त्यामुळे याचं चांगलं एक मार्केट व्हॅल्यू देखील आहे. दे गेटिंग मोर अँड मोर मनी फ्रॉम द मुगा सिल्कॉन. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट वन दॅट इज इरी सिल्कॉन. दिस सिल्कॉन इज अगेन डॉमेस्टिकेटेड बट दे आर जनरली फाउंड इन मॅक्झिमम टाईम in wild region of the wild range of the plant, that is custard plant. These are the simply they are living on the this castor plant leaves and feed the these leaves for the as a food material. These hairy silkworm produce white colored silk, but the drawback of this hairy silkworm is दे आर नॉट प्रोड्यूस कंटिन्युअस सिल्क. याच्यामधून आपल्याला डॉमेस्टिकेट आहे, त्याच्यानंतरून व्हाईट कलरचा सिल्क देखील मिळतो, परंतु त्या सिल्कमधून आपल्याला कंटिन्युअस थ्रेड मिळत नाही किंवा कंटिन्युअस थ्रेड आपल्याला दोरामधून आपण तो निघत नाही. दे आर ब्रेक इन आफ्टर सम टाईम. त्यामुळे टेक्स्टाईल इंडस्ट्रीला यातून यातून एवढा काही मोठ्या प्रमाणात बेनिफिट होत नाही, कारण की प्रत्येक वेळेस तो सिल्क ब्रेक झालेला असतो. दे आर नॉट गेटिंग द प्रॉपर प्रॉपर साईज ऑफ द सिल्क. जसं आपण एखाद्या वेळेस जर कापडाच्या दुकानामध्ये गेलो, त्यावेळेस आपण म्हणतो की मला मागच्या वेळेस मी जो पीस नेल त्या कापडाचा तोच पीस पाहिजे, परंतु त्यावेळेस बाय चान्स तो दुकानदार सांगतो की नाही, तो जो पार्ट तो जो कपड्याचा तागा होता तो संपलाय. म्हणजेच काय, तो डिस्कनेक्ट झालेला आहे किंवा त्याच्यापासून जेवढं कापड तयार झालं तेवढंच होतं, आता त्या क्वालिटीचं कापड आपल्याला मिळणार नाही. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात. सो जनरली टेक्सटाईल इंडस्ट्री रिक्वायर्ड द कंटिन्युअस थ्रेड ऑफ द सिल्क टू प्रोड्यूस पर्टिक्युलर गार्मेंट्स. त्याच्यामुळं या सगळ्या अडचणी येतात मुगा एरी सिल्क महादेव. परंतु व्हाईट कलर्ड आहे आणि डॉमेस्टिकेबल आहे, कस्टर्ड लिव्ज प्लांटवरती तो जगू शकतो किंवा तो त्याचं उत्पादन सुरुवात करतो. लास्ट वन दॅट इज ओकाटासा सिल्कवॉर्म. दीज आर द अगेन वाईल्ड टाईप ऑफ द सिल्क मॉथ. दे आर प्रोड्यूस कॉपरिश कलर ऑफ द सिल्क जनरली युजिंग इन इंटेरियल डिझायनिंग, दॅट इज फर्निशिंग युअर हाऊस. फॉर एक्झाम्पल जसं मुगा सिल्कमध्ये होतं तशाच पद्धतीचं आहे. थोडासा वाईल्ड टाईप असल्यामुळं इथे देखील कॉपरिश टाईपचाच आपल्याला सिल्क भेटतोय, परंतु याचे थोडेसे ड्रॉबॅक असे आहे की यू आर नॉट गेटिंग द कंटिन्युअस थ्रेड. इथे देखील आपल्याला कंटिन्युअस थ्रेड भेटत नाही किंवा सिल्क मिळत नाही. त्यामुळं आपल्याला या सर्वांचा विचार करूनच आपल्याकडे पुढची स्टेप म्हणजे इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्टिंग द सेरिकल्चर, यू आर गेटिंग द दिस इन्फॉर्मेशन, यू आर एबल विच टाईप ऑफ द सिल्क मॉथ इज व्हेरी गुड फॉर द सेरिकल्चर इंडस्ट्री. तर आपण या सर्वांचा विचार केल्यानंतर आपल्या एक लक्षात येते, इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट द commercial level sericulture, that time we are finding first one, that is mulberry silkworm, then muga silkworm, then eri silkworm, then tassar silkworm, then oka tassar silkworm. These are the all the five types of the silk moth is present in front of you, but
इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट द कमर्शियल लेवल ऑफ द सेरिकल्चर सेरिकल्चर दैट टाइम वी आर प्रेफर और टू गिव द फर्स्ट रैंक टू द मलबेरी सिल्कवर्म बिकॉज इट इज डोमेस्टिकेबल हा आपल्याला पाळता येतोय. सेकेंडली दे प्रोड्यूस व्हाइट कलर ज्याची मागणी जास्त आहे तोच तशाच पद्धतीने ते सिल्क देखील प्रोड्यूस करते. सेकंड नेक्स्ट वन दॅट इज मलबेरी प्लांट इट इज अगेन डोमेस्टिकेटेड इन युअर ॲग्रिकल्चरल फार्म. सो ऑल ओवर पॉइंट्स ऑफ द मलबेरी सिल्कवर्म इज व्हेरी गुड फॉर द टू रेअरिंग अँड कल्चरिंग द सिल्क मॉथ. सो मेनी टाईम ऑर मॅक्झिमम फार्मर्स आर चूज द मलबेरी सिल्कवर्म फॉर द सेरिकल्चर. बाकीचे देखील मुगा आहे ते देखील चांगल्या प्रकारात सिल्क प्रोड्यूस करतोय बट दे आर नॉट इन डोमेस्टिकेटेड नसल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसे प्रॉब्लेम्स तयार होतात किंवा वी आर सफरिंग द प्रॉब्लेम्स फॉर एक्झाम्पल हाऊ टू डोमेस्टिकेट द पर्टिक्युलर वर्म्स इन युअर फार्म. त्याच्यामध्ये आणखी काही समस्या निर्माण होतात त्या समस्यांना आपण थोडंसं साईडला ठेवून जर आपल्याला सेरिकल्चर स्टार्ट करायचं असं तर यामध्ये आपल्या लक्षात येते की मलबेरी सिल्कवर्म हा एक चांगला पर्याय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हा इझिली आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या सभोवताल वातावरणामध्ये देखील तो करू शकतो. ठीक आहे, लक्षात आले. दीज आर द होल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द युअर 5 डिफरंट टाईप्स ऑफ सिल्क मॉथ. ठीक आहे, दीज आर द पिक्चर ऑफ ओका टसा सिल्क मॉथ. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ते सिल्क मॉथ दिसतात किंवा त्यांचा अडल्ट देखील दिसतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस फर्स्ट चॅप्टर दॅट इज टू अंडरस्टँड द स्टेजेस ऑफ सेरिकल्चर. यू नो इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट द सेरिकल्चर इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड द स्टेजेस ऑफ पर्टिक्युलर इंडस्ट्री किंवा त्या ॲक्टिव्हिटीचे स्टेजेस पाहणे खूप गरजेचे आहे. सेरिकल्चर कॅन बी डिवायडेड इन टू 3 मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हिजन सच ॲज कल्टिवेशन ऑफ मलबेरी ॲग्रिकल्चरल डिव्हिजन रेअरिंग ऑफ ककून दॅट इज एंटोमोलॉजिकल डिव्हिजन अँड रिलिंग ऑफ ककून दॅट इज टेक्निकल डिव्हिजन. तर आपल्याला या तिन्ही डिव्हिजनची माहिती किंवा स्टडी करायचं आहे जेणेकरून सेरिकल्चर कशा पद्धतीने आपल्याला सुरुवात करते किंवा हाऊ टू स्टार्ट द सेरिकल्चर इन युअर फार्म. आफ्टर द डिटेल स्टडी ऑफ ऑल द डिव्हिजन यू आर इझिली अंडरस्टूड दीज आर द व्हेरी गुड फॉर द इंडियन पीपल दे आर इझिली स्टार्ट टू द इनसाइड द युअर फार्म अँड टू अर्निंग गुड मनी अँड टू गेटिंग द एम्प्लॉयमेंट ऑल्सो. ठीक आहे, लक्षात आलं. आय होप यू आर अंडरस्टँड ऑल द थिंग्स ऑफ दिस लेक्चर. इफ यू हॅव एनी क्वेश्चन रिलेटेड टू द युनिट नंबर 1 यू कॅन आस्क मी इन युअर कमेंट बॉक्स. हा व्हिडिओ तुम्हाला मी यूट्यूबवरती देखील प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना सूचना आहे की सर्वांनी हा व्हिडिओ यूट्यूबवर जाऊन देखील पाहावे. त्याचबरोबर माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला या संदर्भात किंवा आपले जे जसे जसे पुढे लेक्चर येतील ते तुम्हाला ॲटोमॅटिक त्याचं नोटिफिकेशन भेटत जाईल. त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या संदर्भात काही अडचण असेल ती अडचण मी दूर करण्याचा प्रयत्न करेल. जर काही क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर त्या व्हिडिओखाली तुम्ही त्या क्वेश्चनचा प्रश्न तो त्या टॉपिकशी रिलेटेड प्रश्न तुम्ही टाईप करून तुमच्या नावानिशी पाठवू शकता. मी त्याला रिकमेंड करेल तुमचा प्रश्नाला प्रतिसाद देऊन तुमची अडचण जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे.